आज आपण नवीन प्रकरण जे आहे सूक्ष्म ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची या प्रकरणाचा विचार करतो आहोत। यामध्ये मागच्या वेळेला आपण प्रोबायोटिक्सच्या संदर्भामध्ये विचार केला होता आणि प्रोबायोटिक्सचे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काय उपयोग आहेत या संदर्भात आपण विचार केलेला आहे। आजच्या तासाला आपण विचार करतो आहोत पाव निर्मिती आपल्या दैनंदिन जीवनात। जे मेट्रो सिटीज आहेत मुंबई पुणे नाशिक सारखी जी मोठी शहरं आहेत या शहरामध्ये पावावर जगणारी अनेक लोक आहेत, म्हणून पाव हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे। पाव निर्मितीचं महत्त्वाचं घटक आहे। इथे आपण पावांची सर्वांना माहीत आहेत पाव कसे असतात काय असतात, तर पाव निर्मितीमध्ये प्रामुख्याने जे गव्हाचं जे पीठ असतं ते पीठ पहिल्यांदा मळून घेतलं जातं आणि या गव्हामध्ये ईस्ट बेकर नावाचं जे ईस्ट आहे ते मिसळवलं जातं। हे मिसळवल्यानंतर ते गव्हाचं पीठ रात्रभर ठेवलं जातं आणि इंडस्ट्रीयल उद्योगामध्ये ह्या ईस्ट बेकरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। मग हे ईस्ट जे आहे या ईस्टमुळं काय होतं, तर किण्वनाची प्रक्रिया होते आणि किण्वनाची प्रक्रिया झाल्यामुळे ते त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि कार्बनिक पदार्थ निर्माण होतात। हे कार्बनिक पदार्थ जे आहेत या कार्बनिक पदार्थामुळे त्या पावाला चांगल्या प्रकारचा सुगंध येतो, चांगल्या प्रकारची आंबट गोड अशी चव प्राप्त होते। मग तो जो पाव आहे तो पाव भट्टीमध्ये त्याच्या कप्पे तयार करून तो भट्टीमध्ये ठेवला जातो आणि त्याला ज्यावेळेला उष्णता दिली जाते त्यावेळेला त्या ग्लुटॉनिक अम्लामधून आपल्याला कार्बन डायऑक्साईड हा मुक्त होतो आणि तो कार्बन डायऑक्साईड मुक्त झाल्यामुळे होतं काय, तर तो पाव जो आहे तो छानसा लुसलुसीत आणि छोटे छोटे छिद्र असलेला तयार होतो आणि तो छानपैकी फुगलेला आपल्याला पाहावयास मिळतो। कारण ईस्ट बेकर जे मी तुम्हाला सांगितलं आहे त्याचं मूळ नाव जे आहे ते सेक्रोमायसिन सेरेवी हे त्याचं नाव आहे आणि तो औद्योगिक इंडस्ट्रीमध्ये आणि घरगुती इंडस्ट्रीमध्ये वापरला जातो। हे जे ईस्ट आहे हे ईस्ट दोन प्रकारचं असतं, घरगुती वापरासाठी कणीदार ईस्ट वापरलं जातं आणि औद्योगिकरणामध्ये हे ईस्ट बेकर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं। त्यानंतर पुढचा जो भाग आपण पाहतो आहोत ज्याचं किण्वनाच्या प्रक्रियेमध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान आहे त्याचं नाव आहे व्हिनेगार। व्हिनेगार म्हणजे काय, तर ॲसिटिक आम्ल जे 10% असतं त्याला व्हिनेगार असं म्हटलेलं आहे आणि या व्हिनेगारची चव आंबटपणा आणण्यासाठी केली जाते। मग आंबट पदार्थ हे आपल्याला हॉटेलिंगमध्ये ज्यावेळेला आपण जात असतो त्यावेळेला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिनेगारच्या बॉटल्स पाहिलेल्या आहेत, यामध्ये मग सॉस केचप चटण्या हे पदार्थ किंवा लोणची हे जे पदार्थ आहेत यामध्ये प्रामुख्याने व्हिनेगार हे वापरलं जातं आणि व्हिनेगार वापरल्यामुळे या पदार्थांचं लाईफ जे आहे आयुष्य आहे। कारण हे सगळे अन्नपदार्थ आहे, हे अन्नपदार्थ जास्तीत जास्त टिकविण्यासाठी व्हिनेगार हा अतिशय महत्त्वाचा असा घटक मानला जातो। त्याबरोबरच पेय निर्मिती जी आहे, वेगवेगळ्या प्रकारची पेय आपल्या सगळ्यांना माहीत आहेत, त्यामध्ये फळांचा रस मेपल सायरप ऊसाची मळी यामध्ये सॅक्रोमायसिन सेरेवी कवक किण्वन यापासून आपल्याला अल्कोहोल निर्मिती होते। मग वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला पेय माहीत आहेत, या पेयामध्ये सुद्धा सूक्ष्मजीवाणूंचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो आणि त्यापासून वेगवेगळ्या प्रकारची पेयांची निर्मिती केलेली आपल्याला पाहावयास मिळते। त्यानंतर हे पेय जे निर्माण केले जातात त्यामध्ये कोणकोणते सूक्ष्मजीव वापरले जातात याचा आपल्याला विचार करायचा आहे। आपल्या सर्वांच्या ओळखीचा पदार्थ म्हणजे कॉफी। कॉफी ही फळापासून बिया वेगळ्या करण्यासाठी त्याच्यामध्ये त्याचं जे नाव आहे ते आहे कॅफिया अरेबिया आणि सूक्ष्मजीवाणूचं नाव आहे लॅक्टोबेसिलस ब्रुसेली। त्यानंतर कोक निर्मिती, आपल्याला क्रिकेट खेळत असो आपण तर तिथे कोकचे प्रॉडक्टच्या जाहिराती आपण पाहतो किंवा ते वेगवेगळ्या प्रकारचे अभिनेतेसुद्धा कोक घेत असतात। हा कोक जो आहे ह्याचं नाव आहे थिओब्रोमा कॅको आणि कॅन्डेला पिचिया सॅक्रसिस यापासून तो कोक बनवला जातो। फळांच्या बिया वेगळ्या करण्यासाठी त्याचा वापर केला जातो। त्यानंतर आपल्या जवळच नाशिक
जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये वाईनची निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये होते. हे वाईन जे आहे हे द्राक्षापासून तयार केलं जातं, म्हणून नाशिक जिल्हा हा द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे. आणि तिथे असणारं सूक्ष्मजीव सॅक्रोमायसिन सेरेविसी हे ते सूक्ष्मजीव त्यामध्ये टाकलं जातं आणि त्या द्राक्षाच्या रसाचं किण्वन करून त्यापासून वाईन तयार केली जाते. पुढचा जो घटक आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की सफरचंद हा हे जे फळ आहे हे यापासून सिडार नावाचं पेय तयार केलं जातं आणि त्या सिडार तयार करण्यासाठी सूक्ष्मजीव जो वापरला जातो त्याला म्हणतात सॅक्रोमायसिस सेरेविसी. आणि हे सूक्ष्मजीव रसाच्या प्रक्रियेमध्ये त्याचं टाकला जातो रसामध्ये आणि त्याचं किण्वन घडून आणलं जातं. अशा प्रकारे ही फळं हे जे सॅक्रोमायसिन सेरेवी सूक्ष्मजीव जे आहे ते सूक्ष्मदर्शकाखाली ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला त्याचं स्ट्रक्चर आपल्याला असं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर कॉफीची फळं त्याच्या बिया ह्या सेपरेट करण्यासाठी या सूक्ष्मजीवाणूचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत असतो. आणि कोक निर्मिती, कोकच्या जे फळ आपल्याला पाहावयास मिळतं त्याच्या बिया अशा प्रकारे खोलण्यासाठी सुद्धा सूक्ष्मजीवाणूंचा प्रामुख्याने उपयोग होतो. आणि अशा प्रकारे पेय निर्मिती हा जो मोठ्या प्रमाणामध्ये जगामध्ये आणि देशामध्ये जो व्यवसाय चालतो त्यामध्ये या सूक्ष्मजीवाणूंचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आणि अशा प्रकारे ह्या उद्योगात सूक्ष्मजीवाणूंचा मोठा वाटा आहे.